नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या उद्या महाराष्ट्र बंद तर सोळा तारखेला भारत बंद काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी सगळे सोयऱ्याच्या कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी वेगळ्या आरक्षणाची चर्चा नको ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे घेऊ सरकारचे वेगळे आरक्षण म्हणजे पळवाटा आहेत वेगळे आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण दिले नाही तरी मी उपोषण मागे घेईल हे सरकारने विसरावे असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला त्यानंतर चिमुळी बातमी बघा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत असून काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी बोलावण्यात आली आहे या दरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये राजधानीमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला बघा मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे त्यानंतरची मुली बातमी बघा अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत चर्चा सुरू झालेल्या असताना आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला काँग्रेसचे दहा ते पंधरा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार हे मी याआधीही सांगितलं होतं येणाऱ्या पंधरा तारखेला अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत तुम्हाला ला आणि घडामोडी घडताना दिसतील उद्धव ठाकरे गटामध्ये काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के दिसतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा एका वर्षाच्या प्रदीर्घ आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सरकारकडून कायदे रद्द करून घेण्यात शेतकऱ्यांना यश मिळालं पण आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यांसाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे शेतकऱ्यांच्या दोन संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चानं त्यांच्या मागण्यांसाठी तेरा फेब्रुवारीला चलो दिल्लीची घोषणा दिली आहे तर संयुक्त किसान मोर्चानं सोळा फेब्रुवारीला एका दिवसाच्या ग्रामीण भारत बंद चा आवाहन केलं आहे त्यानंतर बघा शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत यामुळे दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हरियाणाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत आहेत राज्याच्या सीमा बंद करण्यात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी वर्षभर ऐतिहासिक आंदोलन करत केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते आता पुन्हा आपल्या शेतमालाला आधारभूत किंमत हमी देण्याचा कायदा करावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी मंगळवारी दिल्लीत धडकणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशामध्ये आंदोलन करू असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला येत्या फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतं ते समजेल असेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय